लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता प्रचाराला हळूहळू रंग चढू लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच रंगू लागलाय. खासदार डॉक्टर कोल्हे यांचा आगामी निवडणुकीत पराभव करणार असल्याचं आव्हान अजित पवार यांनी दिल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वाद चांगलाच वाढत चाललाय. आता अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तुम्ही कामाला लागा, आपल्या समोरचा उमेदवार आधीपासून कामाला लागलेला आहे, तो डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. त्याच्यामध्ये डायलॉगबाजी करणं म्हणजे चित्रपटात आणि तुमच्या मालिकेमध्ये ठीक आहे, नाटकामध्ये ठीक आहे, जनतेच्या समोर घाम गाळावं लागतो, काम करावं लागतं. ते काम करण्याची धमक त्या शिवाजीराव आढळराव पाटलांच्यामध्ये आहे. त्याचा अनुभव आपण 15 वर्षाचा घेतलेला. त्यांची 15 वर्षाची कारकीर्द काढा, यांची 5 वर्षाची काढा. जरी आम्ही त्यांना निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान केलं, आम्ही काही मनकावळे नाही. आम्हाला वाटलं नाही की बाबा ह्यांना निवडून आल्यानंतर ही बाबा राजीनामा द्यायला निघेल, ही बाबा म्हणेल मला राजकारण नकोच. ते म्हणतात माझं कामच नाही आहे. अरे काम नाही तर उपकार राहिला. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट काढत बसायचं होतं आणि एकीकडेच म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो, मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो. अहो 2022 वाय आय किल्ड महात्मा गांधी, तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना, हे कसं काय केलं, हे पटलं का तुम्हाला? तुम्ही ती भूमिका केलेली सांगता, ही भूमिका केलेली सांगा. बघू काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतायत का. आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकाच करायच्या आणि जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही, जनतेच्या करता उपलब्धच राहायचं नाही,